हल्ली राईस तांदळाची पोती किंवा गव्हाचं पोतं छान क्वालिटी जाड येतं, त्याचा उपयोग करून मी आज फाईलसाठी बनवणार आहे. तर मी असं बनवती आता, तर मी असं घेतलं आहे अंदाजे, मी त्याच्यावर फाईल ठेवणार आहे अशा प्रकारे. आता हे परफेक्ट होतं आहे, मला काही कापायला लागत नाही आहे. आणि हे वरती मी फोल्डर म्हणून उपयोग करणार आहे त्याचं कवरसाठी. हे मी आता घेतलं आहे माप, अंदाजे फाईलप्रमाणे घेतलेलं आहे, त्याचप्रमाणे आता मला कापड लागणार आहे. माझ्याकडे असा तुकडा आहे ह्याचा पडद्याचा, मी त्याचाच आता वापर करणार आहे. तर मी आता ह्या साईजचं कापून घेते. हे आता मी ठेवलं आणि मी असं छानपैकी कापून घेते. अशा प्रकारे हा कागद आणि हे आपण वरचं कवर घेतलं आहे ते, आणि मी त्याच्यासाठी अस्तरसुद्धा कापून घेतलं आहे. चला आपण तयार करूया. हे आपलं अस्तर, हे कापड उलटं ठेवलं आहे मी, वरची बाजू पलटी करणार आहे आपण. आणि हे आपलं, तर आपण आता हे तिन्ही मिळून टिप मारूया. चारही बाजू मारायची, कुठेतरी थोडंसं एवढं ओपन ठेवायचं आहे. आणि मग सगळ्या बाजू मारून घ्यायच्या, आपल्याला पलटी करायला थोडंसं जागा ठेवायची. आपण हे ओपन ठेवणार आहे, एवढं ओपन ठेवलं आहे. सगळीकडून मारून घेतली आहे ती. हे बघा, आता इथे जरा सपला आहे, ते छानपैकी कापून घेऊ. इकडे नाही असं कापायला. आता हे पण जरा व्यवस्थित करून घेऊ आणि इथून पलटी करून घेऊया हे. आणि इथून घेणार आहे आपण असं, आपण छान पलटी करून घेतलं आहे. आता आपण हे ते शिवणार आहोत आणि संपूर्ण एक टिप मारायची आहे. अशी मी छान टिप मारून घेतली आहे संपूर्ण. हे बघा, व्यवस्थित घेतली आहे मारून. आता आपण हे असं करणार आहोत आणि दोन्ही साईडला चार चार इंच हे खूण करून घेऊया आपण. चार इंच आणि इथे चार, म्हणजे आपण इथे फोल्ड करणार आहे. हे इथपर्यंत येणार. आपण आता इथे चेन लावून घेऊया. आपण मार्जिन केली आहे, तिथे एक टिप मारून घेऊया. आता आपण लावूया, इथून स्टार्ट करूया असं. हां, इथून लावून घेऊया. अशा प्रकारे लावली आहे. आता आपण इथे असं इथे लावून टाकूया. इथे आपण टिप मारलेलीच आहे, त्याच्यावरच असं ठेवूया. असं झालंय आपलं. आता आपण ही चेन जास्तीची कापून टाकू. आधी आपण साईडला टिप मारून घेऊया. आणि इकडे पण टिप मारून घेऊ. टी करू आणि इथे पायपिंग लावूया. माझ्याकडे असे आहे रिबन, ते आता मी पायपिंग म्हणून लावणार आहे. आपला कोण आला, थोडी रिबन आपली अजून वळून घेऊ.
आणि हे कापून घालू, कापून टाकू। हे असं आपलं लावून झाले, आता आपण असं घेणार आहोत, हे असे परतून प्रेस करून पुन्हा टीप मारणार आहे। खालून लावली आहे ती, आता आपण अशी घेणार आहोत आणि इथे टीप मारणार आहे। इथे आपला कोण आला, इथे प्लेट घ्यायची आपल्याला छोटीशी, लेस वळून घेऊ। अशा प्रकारे आपलं झाला चेन, ते आपण कागदपत्र ठेवणार आहोत आणि ही अशी लावली आणि हे आपण इथे असं फोल्ड होणार आहे आपलं। हे बघा किती छान झालं आहे। इथे आपण चिटकवण्यासाठी लावूया, हे आपल्याकडे चिटकवायची स्टिक असते ती घेणार आहे मी, दोन लावूया आपण। आता मी इथे खूण करून घेतली आहे आपल्याला लावायला आणि इथे एक लावणार आहे, हे दोन आपण इथे असं लावणार आहे, हे इथे लावणार आणि हे त्याच्याप्रमाणे असं माप घेऊन इथे असं खाली लावणार आहोत, ते मी लावून घेते। हे बघा मी मशीनने हे लावून टाकलं चिटकवण्यासाठी आणि हे आपली झीक, हे याच्यात आपण ठेवणार कागदपत्र छान। घरच्या घरी बघा किती सुंदर झाली आहे आणि हे आपण लावून तयार झाली आपली छान। आपलं तयार झालेलं आहे डॉक्युमेंट कवर, हे बघा छान। इथे आतमध्ये चेन लावलेली आहे, आतमध्ये आपण गव्हाच्या पोत्याचं टाकलं आहे त्यामुळे ओली होणार नाही आपली कागदपत्र। ह्याच्यात छानपैकी आपण आपली कागदपत्र ठेवू शकतो, फाईल ठेवू शकतो। किती छान आपलं झालेलं आहे। ह्याच्यात मी आता एक छोटं पण बनवलेलं आहे, आपला तुकडा उरला होता कटिंगच्या वेळेस सेम बनवलेलं आहे। हे अशा प्रकारे झाले, ह्याला पण चेन लावली, आतून हे लावलं आहे, त्याच्यात आपली पासबुक वगैरे किंवा महत्त्वाचे छोटे डॉक्युमेंट्स वगैरे असतील तेही आपले छान प्रकारे बसले जातील ह्याच्यामध्ये। हे बघा आणि ह्यालाही चेन आहे, हेही पावसात भिजणार नाही। हे बघा हे छान छोटंसं एक झालेलं आहे, त्याच्या जोडीला अजून एक मी छोटं बनवलेलं आहे, छोटंसं उरलं होता तुकडा तर त्याचं मी असं बनवलेलं आहे। तर ह्याच्यात आपण स्टेपलरच्या पिना, पेनड्राईव्ह, इतर एक छोट्या छोट्या गोष्टी ऑफिसमध्ये लागतात जेंट्ससाठी, ते त्याच्यात ह्याच्यात कॅरी करू शकतात। हे बघा आपलं छान। हे जर तुम्हाला माझं आवडलं तर मला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा। थँक्यू।